तो मला दाखवतो. ड्रेनेजमध्ये आम्ही एक जाळी बसवतो, ते पाणी पास होताना कचरा त्यातून जात नाही, ते जाळी खालून आम्ही पाईपलाईन टाकतो आणि पाईपलाईन आम्ही या बोरमध्ये सोडतो. बरोबर, तर समोरचं पाणी या बोरमध्ये जातं, मागचं पाणी त्या बोरमध्ये जातं. असं साधारण 1 ते 1.5 लाख लिटर पाणी जमिनीखाली आम्ही स्टोअर करतो. तर तुम्ही काय करू शकता?